हाय एवरीवन, मी स्वप्ना यम्मी किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला होममेड सँडविच कसे बनवायचे ते दाखवणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। हे तुम्ही करून बघा आणि आता आपण या रेसिपीला स्टार्ट करूया। आता इथे मी एक कढई घेतली आहे, कढई गरम झाली, मी किंचित हाफ टी स्पून ऑइल घेतले। मी आता याच्यामध्ये मी बॉईल केलेला बटाटा ऍड करते। मी बटाटा अशा प्रकारे स्मॅश करून घेतला आणि मी इथे बटाट्याची भाजी करून घेते। जर तुम्हाला बटाट्याची भाजी आवडत नसेल तर तुम्ही बटाट्याची भाजी स्किप करू शकता आणि फक्त पोटॅटोचे स्लाइस करू शकता। पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्की सँडविच करून बघा, तुम्हाला नक्की हा सँडविच आवडेल। त्याच्यामध्ये मी हाफ टी स्पून हळद घालते, लाल तिखट मसाला, एक टी स्पून मी लाल मसाला घेतला, लाल तिखट मसाला। मी इथे हाफ टी स्पून काळी मिरची पावडर घेतल्या, हाफ टी स्पून चाट मसाला घेतला आणि चवीनुसार मीठ घेतलं। हाफ टी स्पून मी जिरा पावडर पण ऍड केले। हे मिक्सर मी पूर्णपणे मिक्स करून घेते। मी वरून कोथिंबीर ऍड करते। आता आपली भाजी अशा प्रकारे रेडी झालेली आहे। आता इथे मी हे ब्रेडचे स्लाइस घेतले सँडविच करायला, तर हे ब्रेडचे स्लाइस मी असे ठेवते। मी आधी बटर मस्तपैकी लावून घेते दोन्ही स्लाइसला। आता मी दोन्ही स्लाइसला बटर मस्तपैकी लावून घेतले। आता मी इथे माझ्याकडे पुदिन्याची चटणी आहे, ही चटणी कशी बनवायची ह्याची पण मी रेसिपी लगेचच मी हे करेल ह्याच्यामध्ये यूट्यूबमध्ये, तर तुम्ही त्याची पण रेसिपी बघू शकता। तर ही पुदिन्याची चटणी जोपर्यंत आपण आपल्या सँडविचला लावणार नाही तोपर्यंत आपल्या सँडविचची जी मजा असते ती अजिबात येणार नाही। स्लाइसला मी पूर्ण ही ग्रीन चटणी लावून घेतले। ही चटणी आपली स्पेशली पुदिना, पुन्हा हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं मिश्रण करून ही मी चटणी बनवली। आणि ही चटणी तुम्ही खरंच ट्राय करा जेव्हा तुम्ही घरी सँडविच बनवणार, तुम्हाला नक्की आपला जो सँडविच आहे ना तो तुम्ही बाहेरचं खायला तर विसरून जाईल पण घरी तुम्ही नक्कीच बनवाल। आता मी इथे मी जी बटाट्याची भाजी बनवली ती मी इथे हे करते, स्प्रेड करून घेते। आता मी ही बटाट्याची भाजी मस्तपैकी स्प्रेड केली आहे। जर तुम्हाला बटाट्याची भाजी आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पोटॅटो स्लाइस पण ऍड करू शकता। तर आपण इथे बटाट्याची भाजी ऍड केली आहे आणि मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तुम्ही एकदा प्लीज हा सँडविच करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। आणि तुम्ही ह्या पद्धतीने सँडविच कराल आणि घरी बसून खाल। आता इथे माझ्याकडे इथे मी कुकुंबर घेतला आणि टोमॅटोचे स्लाइस करून घेतले। आता सँडविच मध्ये आपण हे मस्तपैकी असे लावून घेऊया, बघू शकता हे अशा प्रकारे लावायचं आहे आणि वरून टोमॅटो। पुन्हा थोडस स्प्रेड करते चाट मसाला आणि वरून मी चिली फ्लेक्स ऍड करते, कारण सँडविच थोडं चटपटीत आणि थोडं स्पायसी असेल ना तर त्याच्यामध्ये मजा काही वेगळीच असते सँडविचची। आणि वरून आपलं खूप सारं चीज, बघू शकता मी चीज हे अशा प्रकारे स्प्रेड केलंय। आणि वरून ही ह्या स्लाइसला मी ऑलरेडी बटर लावून घेतलंय। जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर वरून पुदिन्याची चटणी लावूया आणि हे अशा प्रकारे प्रेस करायचं। इथे मी एक पॅन घेतलाय, पॅनमध्ये आपण सँडविच बनवणार आहे। जर तुमच्याकडे टोस्टर असेल तर तुम्ही टोस्टरमध्ये पण बनवू शकता। तर पॅन आपला मस्तपैकी गरम झालाय, आता हे सँडविच आपण अशा प्रकारे ठेवूया इथे। वरून पण आपण पुन्हा आता बटर असं लावून घ्यायचं, म्हणजे आपला जो सँडविच आहे तो मस्त असा क्रिस्पी आणि खायला एकदम सुंदरच लागेल। तुम्हाला आम्ही सँडविच पॅनमध्ये का दाखवतो, माझ्याकडे टोस्टर आहे पण टोस्टरपेक्षा जी पॅनमध्ये जी टेस्ट असते ना ती एकदम मस्त भारीच असते। तर आपला सँडविच झाला आहे,
हमी असा टर्न करते। वाव आपला हा सैंडविच मस्त पैकी तैयार झाला। वाव आता आपला सैंडविच झाला। आता वरून ऑब्वियसली चीज शिवाय सैंडविच मध्ये काही मजा नसते। तर आपण हे अशा प्रकारे मस्त पैकी स्प्रेड केले आणि आता तुम्हाला मी हा सैंडविच कट करून दाखवते। आता आपला हा सैंडविच मस्त पैकी कट झाले। चीजी असा सैंडविच झालेला आहे। तर प्लीज तुम्ही हा माझ्या पद्धतीने ट्राय करा, तुम्हाला हा नक्की नक्की आवडेल आणि तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल। कारण माझ्या घरातल्यांना तर सगळ्यांना हा स्पेशली सैंडविच आवडतो। तर प्लीज तुम्ही ह्या पद्धतीने सैंडविच करा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स लिहायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी दिसतील। थँक्यू।